नमस्कार मित्रांनो, तर आज पालघर जिल्ह्यात खूप जोरदार पाऊस पडतो आहे. तसं मग मी ठरवलं की एखाद्या छोट्याशा राईडचा प्लॅन करूयात. तसा काय हा पहिला पाऊस नाही आहे, पण आपण म्हणू शकतो की ह्या वर्षीचा हा सर्वात मोठा पाऊस आहे. सुरुवातीलाच तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आभार ह्यासाठी की आपल्या चॅनलचे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. मी सुरुवातीला एक छंद म्हणून हे चॅनल सुरू केले होते, तर मला त्यावेळेला खरंच माहिती नव्हते की आपले चॅनल इतके मोठे होईल. मला अजून तो दिवस आठवतो आहे की जेव्हा आपल्या चॅनलचे 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते. मी त्या दिवशी खरंच खूप खुश होतो, कारण त्यावेळेला मला यूट्यूबकडून youtube.com/सह्याद्री रायडर ही लिंक मिळणार नव्हती. पहिले 1,000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1 ते 1.5 वर्षांचा कालावधी लागला, आणि 1,000 ते 10,000 हा प्रवास फक्त 7 महिन्यांमध्ये पूर्ण झाला आहे. खूप मस्त वाटतं आहे, आणि सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. आपल्या चॅनलवरती प्रेम असंच असू द्यात. मित्रांनो, सगळ्यांनाच पहिल्या पावसात फिरायला खूप आवडते, पण सर्वांनाच ही इच्छा पूर्ण नाही करतायत. तर त्या सर्वांसाठी मी घर बसल्या पावसाळ्यात फिरण्याचा आनंद घेता यावा म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज राईड करताना मला खूप भारी वाटतं आहे. आजूबाजूचा निसर्ग मस्त आहे, वातावरण पण थंड आहे, आणि आता सह्याद्री हिरवागार होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही कधी पावसाळ्यात मुंबई अहमदाबाद मार्गावरती आलात का? जर नसाल आलात तर नक्की या, कारण वसईपासून ते पालघरपर्यंत तुम्हाला ह्या मार्गावरती खूप सुंदर निसर्ग अनुभवायला मिळतो. आपल्या चॅनलवर व्हिडिओज थोडेसे उशिरा येतात, त्याचे कारण असे आहे की मी नोकरीधंदा असलेला माणूस,
त्यामुळे मी सोमवार ते शनिवार कामावरती असतो आणि जो सुट्टीचा एक रविवार मिळतो त्यामध्ये मग मी फिरतो आणि व्हिडिओज शूट करतो. अजून लांब लांबची खूप ठिकाणं आहेत जी फिरायची बाकी आहेत. जेव्हा लांब फिरण्याचा प्लॅन होतो तेव्हा मला 3 ते 4 दिवसांची सुट्टी टाकावी लागते, पण कामावरती नेहमी नेहमी अशी सुट्टी नाही टाकतायत, त्यामुळे लांबचे खूप सारे ठिकाणं फिरायचे अजून बाकी आहेत. पण मंडळी, मी नवीन नवीन व्हिडिओज लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती आणण्याचा नक्की प्रयत्न करेन. आज आपण मुंबई अहमदाबाद मार्गावरती जो वज्रेश्वरी फाटा आहे त्या फाट्याच्या पुढे तानसा नदी आहे तिकडे जाणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की तानसा नदी ओसांडून वाहते. या पाण्याच्या प्रवाहावरून तुम्हाला अंदाज येत असेल की पालघर जिल्ह्यात किती पाऊस पडला आहे ते. तसा मी एकटा नाही आलो आहे, माझ्याबरोबर माझा मित्र संदेश पण आला आहे. आता मी कॅमेरा त्याच्या हातात दिला आहे आणि त्याला सांगितलं की जसं तुला आवडेल तसं शूट कर. समोर निसर्गाच्या कुशीत हे छोटेसे मंदिर काय मस्त दिसत आहे.
मित्रांनो, पावसाळ्यात तुम्ही कुठेही गेलात ना तरी आजूबाजूला असलेल्या लोखंडी गोष्टींना जराही स्पर्श करू नका, कारण की पावसाळ्यात लोखंडी वस्तूंना शॉक लागण्याची शक्यता असते, त्यामुळे पावसाळ्यात फिरताना जरा सतर्क राहा. तर मंडळी, आपला हा पहिल्या पावसाळी राईडवरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला हा व्हिडिओ हा तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपला हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो आहे. धन्यवाद.